नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर व्ही डी अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या वर्ण आपण अतिसंभाव्य 50 प्रश्नांच्या जीकेची एक महत्त्वपूर्ण टेस्ट घेतलेली आहे. या टेस्टमधील सर्व प्रश्न हे खूपच महत्त्वाचे आहेत. व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे. यामध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न कव्हर केलेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, जगामधला सर्वात खोल महासागर पुढीलपैकी कोणता आहे? जगामधला सर्वात खोल महासागर पुढीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पॅसिफिक महासागर हा जगामधला सर्वात खोल महासागर आहे. प्रश्न क्रमांक 2, हवेचे अस्तित्व वातावरणाच्या कोणत्या थरामध्ये आढळते? हवेचे अस्तित्व वातावरणाच्या कोणत्या थरामध्ये आढळते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 तपांबर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3, वातावरणामधील ओझोन वायूचा थराचा उपयोग पुढीलपैकी कोणता आहे? वातावरणामधील ओझोन वायूचा थराचा पुढीलपैकी उपयोग कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, सूर्यापासून येणाऱ्या अतिनील किरणास पृथ्वीवर येण्यास विरोध करतो या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4, सूर्य हा कोणत्या वायूचा बनलेला आहे? सूर्य हा पुढीलपैकी कोणत्या वायूचा बनलेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2, सूर्य हा हायड्रोजन या वायूचा बनलेला आहे. प्रश्न क्रमांक 5, सूर्यकिरण पृथ्वीवर येण्यास पुढीलपैकी किती मिनिटे वेळ लागतो? सूर्यकिरण पृथ्वीवर येण्यास पुढीलपैकी किती मिनिटे वेळ लागतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2, सूर्यकिरण पृथ्वीवर येण्यासाठी 8 मिनिटे एवढा वेळ लागतो. प्रश्न क्रमांक 6, पृथ्वीचा आकार ध्रुवावर खालीलपैकी कोणत्या प्रकारामध्ये मोडतो? पृथ्वीचा आकार हा ध्रुवामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारामध्ये मोडतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2, चपटा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, पृथ्वीच्या आकारास पुढीलपैकी कोणती संज्ञा देण्यात आलेली आहे? पृथ्वीच्या आकारास पुढीलपैकी कोणती संज्ञा देण्यात आलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4, जिओइड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, पृथ्वी स्वतःभोवती फिरते याला पुढीलपैकी काय म्हणतात? पृथ्वी स्वतःभोवती फिरते याला पुढीलपैकी काय म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1, परिवलन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, सूर्यमालिकेमध्ये आकाराने सर्वात मोठा ग्रह पुढीलपैकी कोणता आहे? सूर्यमालिकेमध्ये आकाराने सर्वात मोठा ग्रह पुढीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2, गुरु या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, सूर्यमालिकेमध्ये सर्वात तेजस्वी ग्रह पुढीलपैकी कोणता आहे? सूर्यमालिकेमध्ये सर्वात तेजस्वी ग्रह पुढीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2, शुक्र हा सर्वात तेजस्वी ग्रह आहे. प्रश्न क्रमांक 11, सूर्यमालिकेमधील कोणत्या ग्रहास सर्वात जास्त उपग्रह आहेत? सूर्यमालिकेमधील कोणत्या ग्रहास सर्वात जास्त उपग्रह आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2, शनी या ग्रहास सर्वाधिक उपग्रह आहेत. प्रश्न क्रमांक 12, ताऱ्यांच्या लांबस लांब पट्ट्यास पुढीलपैकी काय म्हणतात? ताऱ्यांच्या लांबस लांब पट्ट्यास पुढीलपैकी काय म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4, त्यांना आकाशगंगा असे योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते? भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष पुढीलपैकी कोण होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, आचार्य कृपलानी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, केसरी या वृत्तपत्राचे जनक पुढीलपैकी कोण होते? केसरी या वृत्तपत्राचे जनक पुढीलपैकी कोण होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4, लोकमान्य टिळक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, पुणे करार पुढीलपैकी कोणामध्ये झाला होता? पुणे करार हा खालीलपैकी कोणामध्ये झाला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4, महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, पंचशील तत्वाचे जनक म्हणून पुढीलपैकी कोण ओळखले जातात? पंचशील तत्वाचे जनक म्हणून पुढीलपैकी कोण ओळखले जातात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, पंडित नेहरू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, ब्राह्य लिपीचे वाचन सर्वप्रथम कोणी केले होते? ब्राह्य लिपीचे वाचन सर्वप्रथम पुढीलपैकी कोणी केले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2, जेम्स प्रिन्सेस या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, मेगास्थेनिसिस हा पुढील
पुढीलपैकी कोणाचा राजदूत होता? मेगास्थेनिसिस हा पुढीलपैकी कोणाचा राजदूत होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक सेलुकस या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक सोळावा, भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाचा पाया पुढीलपैकी कोणी घातला होता? भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाचा पाया पुढीलपैकी कोणी घातला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन लॉर्ड मेकाले या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक सतरावा, खाली आपला सामाजिक संस्था व त्यांचे संस्थापक यांच्या जोड्या दिलेल्या आहेत, तर आपल्या या ठिकाणी चुकीची जोडी ओळखायची आहे. तर या ठिकाणी चुकीची जोडी होईल ऑप्शन क्रमांक चार, या ठिकाणी चुकीची जोडी होईल. प्रश्न क्रमांक अठरावा, रामकृष्ण मिशन यांची स्थापना पुढीलपैकी कोणी केली होती? रामकृष्ण मिशन यांची स्थापना पुढीलपैकी कोणी केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन स्वामी विवेकानंद या ठिकाणी योग्य आन्सर होईल. पुढचा प्रश्न बघू, विश्वामधील सर्वात तीव्र बल पुढीलपैकी कोणते आहे? विश्वामधील सर्वात तीव्र बल पुढीलपैकी कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक न्यूक्लिअर बल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. पुढचा प्रश्न बघू, खालीलपैकी कोणते उपकरण रक्तदाब मोजण्यासाठी वापरतात? खालीलपैकी कोणते उपकरण रक्तदाब मोजण्यासाठी वापरतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन स्पिग्मो मॅनोमीटर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, धातू ओढून तार काढता येणाऱ्या गुणधर्मास पुढीलपैकी काय म्हणतात? धातू ओढून तार काढता येणाऱ्या गुणधर्मास पुढीलपैकी काय म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार तन्यता या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, कांदे बटाटे इत्यादींना भाज्यांना कोंब येऊ नयेत म्हणून पुढीलपैकी कशाचा मारा करतात? कांदे बटाटे इत्यादी भाज्यांना कोंब येऊ नयेत म्हणून पुढीलपैकी कशाचा मारा करतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन गॅमा किरणांचा मारा करतात या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, टायफॉइड या आजारावर पुढीलपैकी कोणते औषधी उपयोगी आहे? टायफॉइड या आजारावर पुढीलपैकी कोणते औषधी उपयोगी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन स्ट्रेप्टोसायक्लिन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक सहावा, डोंगरावर अन्न शिजवताना जास्त वेळ लागतो याचे पुढीलपैकी योग्य कारण कोणते आहे? डोंगरावर अन्न शिजवताना जास्त वेळ लागतो याचे पुढीलपैकी योग्य कारण कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन डोंगरावर वातावरणाचा दाब कमी असतो या ठिकाणी योग्य कारण होईल. प्रश्न क्रमांक सातवा, केपलर या शास्त्रज्ञाने नियम पुढील कोणत्या शास्त्रा संबंधित आहेत? केपलर या शास्त्रज्ञाचे नियम हे पुढीलपैकी कोणत्या शास्त्राशी संबंधित नियम आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन खगोलशास्त्र या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक आठवा, लोखंडाच्या गॅल्वनायझेशनसाठी पुढीलपैकी कशाचा वापर करतात? लोखंडाच्या गॅल्वनायझेशनसाठी पुढीलपैकी कशाचा वापर करतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन झिंक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक नववा, पचन कार्यामध्ये मदत होण्यासाठी जठरामध्ये कोणत्या अमलाचा स्त्राव होतो? पचन कार्यामध्ये मदत होण्यासाठी जठरामध्ये पुढीलपैकी कोणत्या अमलाचा स्त्राव होतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन हायड्रोक्लोरिक ऍसिड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. पुढचा आपण बघू, तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो, कुंभकर्ण हे मुळामध्ये कोणते नाम आहे? तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो, कुंभकर्णच हे मुळामध्ये कोणते नाम आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन विशेष नाम या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, बोका आपला या ठिकाणी स्त्रीलिंगी रूप ओळखायचे आहे. बोका तर आपल्या या ठिकाणी स्त्रीलिंगी रूप ओळखायचे आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार भाटी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, खालीलपैकी सामान्य नाम ओळखायचे आहे. खालीलपैकी आपला सामान्य नाम ओळखायचे आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक मुलगा या ठिकाणी सामान्य नाम होईल. प्रश्न क्रमांक चौथा, भोळा या शब्दाचे भाववाचक नाम पुढीलपैकी कोणते आहे? भोळा या शब्दाचे भाववाचक नाम पुढीलपैकी कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन भोळेपणा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, खालील शब्दामधील आपला सामान्य नाम कोणते आहे ते ओळखायचे आहे. खालील शब्दामधील सामान्य नाम कोणते आहे ते ओळखायचे आहे. तर या ठिकाणी सामान्य नाम होईल ऑप्शन क्रमांक एक डोंगर या ठिकाणी सामान्य नाम होईल. प्रश्न क्रमांक सहावा, सम्राट या शब्दाचे स्त्रीलिंगी शब्द पुढीलपैकी कोणता आहे? सम्राट या शब्दाचा स्त्रीलिंगी रूप पुढीलपैकी कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन सम्राज्ञी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक सातवा,
धैर्य हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे? धैर्य हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 भाववाचक नाम या ठिकाणी योग्य आंसर होईल. प्रश्न क्रमांक 8 खालीलपैकी आपला स्त्रीलिंगी शब्द कोणता आहे ते ओळखायचा आहे. खालीलपैकी आपला स्त्रीलिंगी शब्द कोणता आहे ते ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पिशवी या ठिकाणी स्त्रीलिंगी शब्द होईल. प्रश्न क्रमांक 9 सामान्य नाम आपला प्रकार ओळखायचा आहे. सामान्य नाम आता या ठिकाणी आपला प्रकार ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी पुरुष या ठिकाणी सामान्य नाम होईल. प्रश्न क्रमांक 10 कवी या शब्दाचा आपला विरुद्ध लिंगी शब्द ओळखायचा आहे. कवी या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कवयित्री या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 राम गावाला गेला आपला अधोरेखित शब्दाची जात ओळखायची आहे. तर या ठिकाणी अधोरेखित शब्द राम आहे. तर रामचा या ठिकाणी शब्दाची जात होईल. ऑप्शन क्रमांक 3 नाम या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 शब्दाच्या एकूण किती जाती आहेत? शब्दाच्या एकूण किती जाती आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 शब्दाच्या एकूण 8 जाती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 खालीलपैकी कोणत्या जातीला विकारी असे म्हणतात? खालीलपैकी कोणत्या जातीला विकारी असे म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 नाम या जातीला विकारी असे योग्य आन्सर होईल.